तर पहा प्रश्न पहिला आहे राऊस सार्कोमा म्हणजे आर एस व्ही या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो किंवा कोणता रोग उद्भवतो मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर देत राहायचं आहे कारण हा जो प्रश्न आहे आर एस वीचा हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी दोन वर्ष विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर कर्करोग म्हणजेच पहा कॅन्सर कॅन्सर कैं हा जो आजार आहे हा आर एस वी म्हणजे राऊस सारकोमा या विषाणूमुळे होणारा आजार आहे कर्करोग म्हणजे त्याला आपण कॅन्सर म्हणतो पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर असणार आहे यामध्ये पहा यड्स हा जो आहे हा एच आय व्ही या विषाणूपासून होणारा आजार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे एच आय व्ही हा यड्स होतो आणि राऊस सारखामुळे कर्करोग होतो म्हणजेच कॅन्सर होत असतो प्रश्न दुसरा आहे पाश्चरीकरण या पद्धतीद्वारा खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवला जातो पहा पाश्चरीकरण ही जी पद्धत आहे या पद्धतीमुळे खालीलपैकी असा कोणता पदार्थ आहे की तो टिकवला जातो नाशवंत म्हणजे नाश पावणारा पदार्थ की जो टिकून ठेवला जातो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर दूध हा जो असा पदार्थ आहे की नाशवंत पदार्थ आहे हा पदार्थ पाश्चरीकरण ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये त्याला टिकवून ठेवतात किंवा साठवून ठेवलं जातं पर्याय क्रमांक चार दूध प्रश्न तिसरा आहे कापूर आयोडीन या पदार्थामुळे उष्णतेमुळे या पदार्थामध्ये उष्णतेमुळे कोणते अवस्थांतर होते पहा लक्षात ठेवायचे कापूर आयोडीन हे जे पदार्थ आहेत या पदार्थामध्ये ज्यावेळी उष्णता दिली जाते त्यावेळेस त्यांच्यात अवस्थांतर कोणता आढळतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर त्या ठिकाणी संपलवन हे अवस्थांतर होत असतं कापूर आणि आयोडीनमध्ये मध्ये पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे पांढरा रंग किती रंगाचे मिश्रण आहे पहा मित्रांनो पांढरा जो रंग असतो हा एकूण किती रंग मिळाल्याच्या नंतर पांढरा रंग तयार होतो किंवा मिश्रण आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सात रंग लक्षात ठेवायचे सात रंग म्हणजेच आपण जे इंद्रधनुष्य असतो इंद्रधनुष्याचे जे सातही रंग असतात ते सात रंग जर एकत्र केले तर आपल्याला पांढरा रंग मिळत असतो लक्षात ठेवा व्हाइट कलर हा मिळतो कधी इंद्रधनुष्याचे सात रंग एकत्र केल्यानंतर पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य लाल दिसतो हे कशाचं उदाहरण आहे पहा सूर्योदय म्हणजे सूर्य उगवताना किंवा सूर्य मावळताना सूर्य जो आहे आपल्याला लाल रंगाचा दिसतो तर हे कशाचं उदाहरण आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक प्रकाशाचे विकिरण हे एक त्याचं उदाहरण आहे सूर्य आणि सूर्यास्ताच्या वेळी लाल आणि सूर्योदयाच्या वेळी देखील लाल दिसतो पर्याय क्रमांक एक प्रश्न सहावा आहे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते पहा जे कीटक आहेत त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अँटामोलॉजी हे जे शास्त्र आहे या शास्त्रामध्ये पहा कीटकांचा अभ्यास केला जातो लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात आहे खालीलपैकी कोणास नोबेल पुरस्कार मिळालेला नाही पहा खाली आपल्याला चार व्यक्ती दिलेले आहेत त्यापैकी कोणाला नोबेल पुरस्कार आतापर्यंत देण्यात आलेला नाही तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी यांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार देण्यात आलेला नाही मदर तेरेसा यांनाही दिला आहे टागोर यांनाही दिलेला आहे आणि अमर्त्य सेन यांनाही दिलेला आहे पण आतापर्यंत महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते लक्षात ठेवायचंय महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरतं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर नागपूर या ठिकाणी भरतं महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन लक्षात ठेवायचं महत्वाचा प्रश्न आहे आणि मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हा पोलीस भरतीसाठी तीन वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न नववा आहे ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो पहा कोणता पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केल्यामुळे ग्रॅमी पुरस्कार देतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संगीतात जर कार्य केलं म्हणजे संगीत म्युझिक या क्षेत्रामध्ये जर आपलं कार्य कार्य असेल तर त्यासाठी ग्रॅमी पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो पर्याय क्रमांक दोन संगीत प्रश्न दहावा आहे बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे पहा बेळगाव बॉर्डर हा जो प्रश्न आहे किंवा ही जी एक बॉर्डरचा जो वाद आहे ते वाद किंवा भांडण आहे कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र आणि कर्नाटक या बॉर्डरशी संबंधित आहे पहा बेळगाव सीमावाद तर पहा महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई आणि कर्नाटक याची राजधानी आहे पहा बँगलोर यावरही महत्वाचा प्रश्न येऊ शकतो राज्य आणि राजधानीवर देखील प्रश्न अकरावा आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेत एकूण किती सभासद असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सेव्हन्टी एट सभासद म्हणजे पहा अठ्ठ्याहत्तर सभासद हे जे आहेत हे महाराष्ट्रातील आपल्या विधान परिषदेमध्ये असतात अठ्ठ्याहत्तर सभासद प्रश्न क्रमांक बारा आहे पंचायत राज या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते पहा पंचायतराज संकल्पना जी आहे याचे जनक कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर महात्मा गांधी हे जे आहेत हे पंचायतराज संकल्पनेचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे महात्मा गांधी यांची प्रश्न क्रमांक तेरा आहे पंचायत राज्यामधील तीन स्तर कोणत्या समितीने सुचवले आहेत पहा पंचायत राज्यामधील जे तीन स्तर आहेत ते तिन्ही स्तर कोणत्या समितीने सुचवले आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर नाईक समितीने सुचवलेले आहेत पंचायत राजमधील तीन स्तर पर्याय क्रमांक तीन नाईक समिती प्रश्न चौदा आहे लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवण्याची शक्यता असते पहा लोह म्हणजे आयनच्या कमतरतेमुळे लक्षात ठेवा आयनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होण्याची शक्यता असते उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन अॅनिमिया हा जो आजार आहे हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे ज्यावेळी आयन आपल्याला कमी पडतं तर त्यामुळे होण्याचा जो आजार होतो तो असतो पहा अॅनिमिया लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन प्रश्न पंधरावा आहे महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली होती पहा यामध्ये आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली याचं उत्तर आहे पहा अठराशे त्र्याहत्तर या साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे कोणत्या ठिकाणी केली आहे तर ती केलेली आहे पहा पर्याय क्रमांक एक तर पुणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आणि कोणी केली आहे महात्मा फुले यांनी प्रश्न सोळावा आहे कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोणत्या ठिकाणी आहे पहा यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो आनंदवन हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा स्थापन केलेलं आहे आनंदवन तर काय आहे मित्रांनो पहा कुष्ठरोगांची जी सेवा आहे म्हणजे कुष्ठरुग्ण आहेत त्यांची सेवा करण्यासाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेली एक ठिकाण आहे किंवा एक संस्था आहे आनंदवन ती कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन वरोरा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आनंदवन प्रश्न सतरावा आहे मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर वी राज शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषद भरवलेली होती पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न अठरा आहे मुंबई पुणे नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर पोलीस आयुक्त लक्षात ठेवायचे मित्रांनो मुंब मुंबई पुणे नागपूर असे काही जे महत्वाचे शहर आहेत त्या ठिकाणी जो पोलीस खात्याचा प्रमुख असतो तो असतो पहा पोलीस आयुक्त पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये किंवा ही जी पोलीस भरती असणार आहे यासाठी आपण फक्त प्रश्नांनी उत्तरं असेच आपण व्हिडिओ घेत आहोत तर आपल्याला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये जर व्हिडिओचे उत्तरं पाहायचे असतील प्रश्नाचे उत्तरं तर आपलं दुसरं एक चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने आपलं महत्वाचं चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत त्यावरती आपण जवळपास सहाशेपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओ जे आहेत हे पोलीस भरतीसाठी अपलोड केलेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे सन एकोणीसशे अडतीसमध्ये डॅश यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ लक्षात ठेवायचे स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना जी केलेली आहे ती आहे एकोणीसशे अडतीस या वर्षी पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न विसावा आहे भारताच्या राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं पहा भारताचे जे राष्ट्रपती आहेत म्हणजे प्रेसिडेंट आहेत यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे तिला काय म्हणतात उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन महाभियोग असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचे कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो महाभियोग म्हणजे काय तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी जी प्रोसिजर आहे किंवा जी प्रक्रिया राबवली जाते तिला महाभियोग असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न एकवीस आहे अंगाराभूमी व गोंडवानाभूमी या दोन्ही खंडादरम्यानचा समुद्र कोणता आहे पहा अंगाराभूमी आणि गोंडवानाभूमी या दोघांच्या मधात मत एक खंडादरम्यान एक समुद्र आहे तर तो समुद्र कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय the... क्रमांक दोन तेथीस समुद्र हा जो आहे हा अंगाराभूमी आणि गोंडवाना भूमी या दोन खंडांच्या दरम्यानचा जो समुद्र आहे तो आहे तेथीस समुद्र पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न बावीस आहे त्रिभुज प्रदेशात गाळाचे संचयन होऊन गंगा नदीच्या मुखाशी कोणते बेट तयार झालेले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर न्यूमूर बेट हे जे आहे लक्षात ठेवायचे त्रिभुज प्रदेशात गाळाचं संचयन होऊन गंगा नदीच्या मुखाशी म्हणजे तोंडाजवळ तयार झालेलं बेट आहे न्यूमूर बेट पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न तेवीस आहे एप्रिल मे महिन्यांच्या सुमारास पश्चिम बंगालमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या वादळांना काय म्हटले जाते पहा कोणत्या महिन्यात होतात एप्रिल आणि मे महिन्याच्या सुमारामध्ये कुठे पश्चिम बंगाल या ठिकाणी जे काही वादळ निर्माण होतात त्या वादळांना काय म्हटलं जातं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन त्यांना नॉर्वेस्टर वारे असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचे नॉर्वेस्टर वारे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोवीस आहे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो पहा नागपूर आणि चंद्रपूर ही जी दोन जिल्हे आहेत या ठिकाणी आढळणारा कोळसा कोणत्या प्रकारचा आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर ब्युट्यू मिनस हे जे आहे हा प्रकारचा कोळसा आहे जो की नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही पहा गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं नाही याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार बेंबनाड सरोवर हे जे आहे हे गोड्या पाण्याचं सरोवर नाही यामध्ये मान सरोवर दाल सरोवर आणि उलर सरोवर हे जे आहेत तिन्ही सरोवर हे जे आहेत लक्षात ठेवा गोड्या पाण्याचे सरोवर आहेत आणि हे जे आहे बेंबनाड सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न सव्वीस आहे चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार म्हटले जाते पहा चंद्र ज्यावेळी पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीला जे पडतं चंद्रग्रहण ते कोणतं असतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं लक्षात ठेवा चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे कोणती मृदा बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन तयार झालेली आहे पहा खालीलपैकी अशी कोणती मृदा असते की ती बेसॉल्ट खडकाचा अपक्षय म्हणजे त्याची झीज होऊन तयार झालेली मृदा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर काळी मृदा ही जी आहे बेसॉल्ट खडकाचा अपक्षय म्हणजे त्याची झीज होऊन तयार झालेली मृदा असते काळी मृदा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे पंधराशे सव्वीसच्या पहिल्या पाणीपत युद्धामध्ये बाबरने कोणाचा पराभव केला होता पहा पहिलं पाणीपतचं युद्ध जे आहे ते पंधराशे सव्वीसला ला झालेलं होतं आणि त्या युद्धामध्ये बाबरने कोणाचा पराभव केला होता उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर लोदीचा पराभव हा जो आहे हा पंधराशे सव्वीसच्या पहिल्या पाणीपत युद्धामध्ये बाबरने केलेला होता पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते पहा खालीलपैकी असं कोणतं खत आहे की ते समतोल आहार पुरवत आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार जे कंपोस्ट खत आहे हे रोपांना समतोल म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये आहार देण्याचं काम करतं पहा कंपोस्ट खत पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न तिसावा आहे सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक है, है दोन तर छत्तीसगड या राज्याशी संबंधित चळवळ आहे तिचं नाव आहे पहा सलवा जुडूम आणि मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण हा दोन हजार सोळासाठी आपल्याला औरंगाबाद भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता लक्षात ठेवायचा आहे तर यामध्ये काही महत्वाचे प्रश्न असतात तर त्यासाठी आपल्याला काही काही ठिकाणी राज्य आणि त्यांचे लोकनृत्य देखील महत्वाचे आहेत आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहतो तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार हा कोणाला असतो मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदमध्ये कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष याला निवडण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर ग्रामसभेला हा अधिकार आहे कशाचा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा ग्रामसभेकडे असतो पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाली पहा मित्रांनो बॅक टू बॅक आपण दोन प्रश्न घेतले आहेत ग्राम प्रशासनावरती तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात डॅश वर्षी सुरू झाली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दोन हजार सात लक्षात ठेवायचे दोन हजार सात या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही सुरू झालेली आहे दोन हजार सात पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहत असते पहा मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे जवळपास आपण पहिले चार ते पाच प्रश्न हे जे आहेत ते ग्राम प्रशासनावर घेतलेले आहेत तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कोण कारभार सांभाळत असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर जिल्हाधिकारी लक्षात ठेवायचा मित्रांनो जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर हा जो आहे हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य पाहत असतो पर्याय क्रम पर्याय क्रमांक एक जिल्हाधिकारी प्रश्न चौथा आहे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात पहा मित्रांनो यावरही आपल्याला एक प्रश्न विचारला जातो जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात लक्षात ठेवायचे पालकमंत्री हे असतात यानंतर पहा उपाध्यक्ष हे जे आहेत हे विभागीय आयुक्त असतात लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे तर सचिव कोण असतात पहा प्रश्न पुन्हा एकदा ऐकून घ्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात पालकमंत्री उपाध्यक्ष असतात विभागीय आयुक्त तर सचिव कोण असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर लक्षात ठेवायचं मित्रांनो कलेक्टर हे जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात पालकमंत्री हे जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात विभागीय आयुक्त हे जे आहेत हे उपाध्यक्ष असतात आणि कलेक्टर हे जे आहेत हे सचिव असतात पर्याय क्रमांक तीन असं उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर महाराष्ट्र राज्य हे जे असं आहे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई लक्षात ठेवा मित्रांनो यावरही प्रश्न आपल्याला येऊ शकतो महाराष्ट्राची राजधानी मुंबई उपराजधानी आहे नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे प्रश्न सहावा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश इतके आरक्षण देण्यात आलेले आहे पहा मित्रांनो महिलांना महाराष्ट्रामध्ये तेहतीस टक्के आरक्षण आहे पण या ठिकाणी विचारलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या एकूण किती आरक्षण आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सध्या पन्नास टक्के एवढा आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सातवा आहे पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो पहा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर गट विकास अधिकारी लक्षात ठेवायचं मित्रांनो गट विकास अधिकारी हे जे आहेत हे पंचायत समितीच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात गट विकास अधिकारी पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा आहे पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे पहा पंचायत राज याची जी शिफारस आहे तर ही कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन बलवंतराय मेहता समितीद्वारे करण्यात आलेले आहे पंचायत राजची शिफारस पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न नववा आहे बारडोली सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला होता पहा बारडोलीचा जो सत्याग्रह आहे तर तो कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर सरदार पटेल किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता बारडोलीचा सत्याग्रह पर्याय क्रमांक एक प्रश्न दहावा आहे अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती होती पहा अमेरिका आणि कॅनडामध्ये जे राहणारे भारतीय होते त्यांनी क्रांतिकारक संघटना सुरू केली होती तर ती कोणती होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन गदर संघटना ही, ही जी आहे ही अमेरिका आणि कॅनडामध्ये राहणारे जे भारतीय लोक होते त्यांनी क्रांतिकारक संघटना सुरू केली होती तिचं नाव होतं गदर संघटना पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढलेले आहे पहा सितार याचा शोध कोणी लावलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आमिर खुसरो यांनी सितार या वाद्याचा शोध लावलेला आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न बारा आहे युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार हे भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव काय होतं पहा युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार जे भारतीय न्यायाधीशांना देण्याचा जो कायदा होता त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन इल्बर्ट बिल हा जो कायदा आहे या कायद्याद्वारे लक्षात ठेवा युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार जे आहे ते भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव होतं पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे इलबर्ट बिल प्रश्न क्रमांक तेरा आहे भारताचे आयर्नमॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते पहा भारताचे आयर्नमॅन अशी कोणाची ओळख आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सरदार पटेल लक्षात ठेवायचे मित्रांनो आयर्नमॅन किंवा लोह पुरुष लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे कधी कधी आपल्याला लोह पुरुषही येऊ शकतं कारण दोन हजार सोळाच्या भरतीसाठी लोह पुरुष याचा उल्लेख करण्यात आलेला होता तर भारताचे लोह पुरुष म्हणून सरदार पटेल यांना ओळखलं जातं प्रश्न चौदा आहे टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे पहा बोस्टन टी पार्टी हे जे आहे हे कोणत्या युद्धाशी निगडित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन स्वतंत्र अमेरिकन युद्धाशी संबंधित आहे टी पार्टी पर्याय क्रमांक तीन प्रश्न पंधरा आहे खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली आहे पहा खासबाग कुस्ती आखाडा याची जी स्थापना आहे ही कोणी केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केली आहे खासबाग कुस्ती आखाड्याची पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न सोळावा आहे शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेले आहे पहा मित्रांनो आपण यावरती एक पूर्णपणे डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण ऐंशी पुस्तकं आणि त्यांची लेखकं देखील घेतलेली आहेत त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते देखील व्हिडिओ आपण पाहून घ्यायचा आहे जवळपास दोन मार्कसाठी हा प्रश्न विचारला जातो शेतकऱ्याचा असूड हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न सतरावा आहे डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे पहा डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन याची स्थापना कोणी केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर वीरा शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न अठरावा आहे टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे पहा टेंबू तालुका असणार आहे कराड तर ते कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक गो ग अगरकर म्हणजेच गोपाळ गणेश अगरकर यांचं गाव आहे पहा टेंबू त्याला तालुका येतो कराड पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणवीस आहे बा संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हटले जाते पहा संविधानात नमूद केलेले नागरिकांचे जे हक्क आहेत त्यांना काय म्हणतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर त्याला मूलभूत हक्क असं म्हटलं जातं पहा मूलभूत हक्क म्हणजे काय तर संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न विसावा आहे निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी ही कोणावरती असते पहा ज्या निवडणुका आहेत म्हणजे इलेक्शन आहेत हे निर्भय वातावरणात म्हणजे कोणताही तक्रार किंवा कोणताही दंगा न होता पार पाडण्याची जी जबाबदारी आहे ही कोणावर सोपवली असते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर निवडणूक आयोगाची जबाबदारी असते की ज्या निवडणूक आहेत हे एकदम सोप्या आणि निर्भय वातावरणात पार पाडाव्या पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग प्रश्न एकवीस आहे बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते पहा जो बारावा वित्त आयोग होता त्याचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक डॉक्टर सी रंगनाथन हे जे आहेत लक्षात ठेवायचे बारावे वित्त आयोग जे आहेत त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सी रंगनाथन प्रश्न क्रमांक बावीस आहे एटीएम या संज्ञेचा विस्तार काय आहे पहा म्हणजे एटीएमचा आपल्याला फुलफॉर्म सांगायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक ॲटोमेटेड टेलर मशीन हे जे आहे हे एटीएम चा फुलफॉर्म आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न तेवीस आहे भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये दे या क्षेत्राचा वाटा सत्तेचाळीस टक्केपेक्षा जास्त आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सेवा म्हणजे सर्व्हिस लक्षात ठेवायचं मित्रांनो तर भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये दे सर्व्हिस हे जे क्षेत्र आहे सेवा याचा सत्तेचाळीस टक्केपेक्षा जास्त वाटा आहे पर्याय क्रमांक तीन सेवा प्रश्न चोवीस आहे नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते पहा नाबार्ड जे आहे हे कशाला पतपुरवठा करते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक राज्य सहकारी बँकांना जे आहे नाबार्ड हे पतपुरवठा करत असतं पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे राज्य सहकारी बँक प्रश्न पंचवीस आहे कोणत्या दिवशी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस साजरा केला जातो पहा जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर सव्वीस सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन हा साजरा करण्यात येतो पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न सव्वीस आहे कोणत्या राज्यात जगातील सर्वाधिक उंचीवरचे व्ही म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारले गेले आहे पहा ई व्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल चार्जिंग स्टेशन हे जे आहे हे सर्वात उंचीवरती कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी लक्षात ठेवा जगातील सर्वात उंचीवरचं इलेक्ट्रॉनिक व्हेकल चार्जिंग स्टेशन हे उभारण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे कोणत्या कंपनीने इंटरनॅशनल स्टार्टअप हब्स रँकिंग दोन हजार एकवीस प्रकाशित केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक स्टार्टअप जिनोम लक्षात ठेवायचं मित्रांनो तर स्टार्टअप जिनोम या कंपनीने इंटरनॅशनल स्टार्टअप हब्स रँकिंग दोन हजार एकवीस ही प्रकाशित केलेली आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न अठ्ठावीस आहे कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने धार्मिक संरचना विधेयक दोन हजार एकवीस मंजूर केले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर कर्नाटक लक्षात ठेवायचे मित्रांनो कर्नाटक राज्याने धार्मिक संरचना विधेयक दोन हजार एकवीस जे आहे हे मंजूर केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कोणती बँक भारत कर्ज निवारण कंपनी मर्यादित यामध्ये भागधारक बँक आहे लक्षात ठेवायचे खालीलपैकी अशी कोणती बँक आहे की भारतात आपल्या कर्ज निवारण कंपनी मर्यादित यामध्ये भागधारक आहे म्हणजे हिस्सेधारक आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व तर म्हणजे कोणती कोणती बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीनही बँके लक्षात ठेवायचे भारत कर्ज निवारण कंपनी लिमिटेड यामध्ये भागधारक आहेत पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न तीस आहे कोणत्या समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अ आणि ब तर पहा अ म्हणजे आहे कोवालम जे तामिळनाडूमध्ये आहे आणि एडम हे जे आहे पोंडिचेरीमध्ये आहे तर ह्या एक आणि दोन या दोन्ही समुद्रकिनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य आपलं उत्तर असणार आहे प्रश्न पहिला आहे अवकाश प्रक्षेपणासाठी डॅशचा उपयोग केला जातो पहा अवकाश प्रक्षेपण यासाठी कशाचा वापर केला जातो मित्रांनो आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट कोण उत्तर द्या म्हणजे एक प्रकारे ही देखील आपली मॉक टेस्ट होऊ शकते कारण तीन ते पाच सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे कॉमेंट करण्यासाठी आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर अग्निबाणाचा वापर किंवा उपयोग केला जातो अवकाश प्रक्षेपणासाठी पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे भारताने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये डॅश येथून पहिला अग्निबाण अवकाशात प्रक्षेपित किंवा सोडला होता मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे यावरती आपल्याला डबल प्रश्न विचारला जातो तर भारताने पहिला अग्निबाण अवकाशात कधी सोडला होता तर पहा एकोणीसशे एकोणसत्तर यावर्षी सोडलेला आहे या ठिकाणी प्रश्न आहे कोणत्या ठिकाणाहून सोडलेला आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक हो एक तीन तर थुंबा या ठिकाणाहून सोडला होता एकोणीसशे एकोणसत्तर साली भारताने आपला पहिला अग्निबाण पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे थुंबा प्रश्न क्रमांक तीन आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश हे अवकाश प्रक्षेपण केंद्र एकोणीसशे एकाहत्तर साली उभारण्यात आले आहे पहा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर खालीलपैकी असं कोणतं अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे की ज्याची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर या वर्षी करण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर श्रीहरिकोटा हे जे प्रक्षेप अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे याची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर या वर्षी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चार आहे पेलाग्रा हा रोग डॅश जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे पहा पेलाग्रा हा जो रोग आहे हा, हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पहा जिल्हा परिषद भरती जी होणारी आहे म्हणजे येणारी जी जिल्हा परिषद भरती आहे त्यासाठी आरोग्य विभागासाठी हा महत्वाचा प्रश्न असणार आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर नियासिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा जो आजार आहे हा होत असतो पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे पहा काळी क्रांती ही जी संकल्पना आहे ही कोणत्या घटकाशी निगडित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक अ तर खनिज तेलाशी ही संकल्पना संबंधित आहे कोणती काळी क्रांती पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न सहावा आहे जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरले जाते पहा जमिनीतील पाणी मोजण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर टेंशे मीटर हे जे उपकरण आहे या उपकरणाचा वापर केला जातो जमिनीतील पाणी मोजण्यासाठी पर्याय दो क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा लागू करण्यात आलेला आहे पहा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा कधीपासून लागू करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षापासून गर्भलिंग प्रतिबंधक कायदा हा जो आहे हा लागू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा विज्ञानावरील आधारित प्रश्न आहे तर खालीलपैकी असा कोणता कलर आहे जो रंग आहे तो सर्वात जास्त उष्णता खेचून घेतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर काळा रंग लक्षात ठेवायचे ब्लॅक कलर हा जो आहे हा सर्वात जास्त हीट म्हणजेच उष्णता आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न नववा आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे पहा मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कमेंट करून उत्तर देत रहा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर चेतापेशी ही जी आहे ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे चेतापेशी प्रश्न दहावा आहे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन कशाविषयीचं आहे पहा भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत हरगोविंद खुराना हरविंद हरगोविंद खुराणा यांचं जे संशोधन आहे ते कोणत्या घटकाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर कृत्रिम जनूक या विषयाशी संबंधित आहे त्यांचं संशोधन हरगोविंद खुराना यांचं पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे सोलार कुकरची पेटी आतील बाजूस डॅश रंगाने रंगवलेली असते पहा सोलार कुकर जे आहे त्यातील आतील जी पेटी आहे ही आतील बाजूला म्हणजे आतमधल्या बाजूने कोणत्या रंगाने रंगवलेली असते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक का तीन काळ्या रंगाने सोलार कुकरची जी पेटी आहे ही आतल्या बाजूने काळा रंग असतो लक्षात ठेवायचा काळा रंग का असतो तर काळा रंग हा जो आहे हा सर्वात जास्त उष्णता स्वतःकडे खेचून घेतो किंवा आकर्षित करतो त्यामुळे सोलार कुकर जे आहे त्याची जी पेटी आहे त्याच्या आतील रंग जो आहे तो असतो काळा प्रश्न बारावा आहे रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश हा खनिज पदार्थ असतो पहा रक्तातील हिमोग्लोबिन यामध्ये कोणता खनिज पदार्थ आढळतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन लोह म्हणजेच आयर्न हा जो खनिज पदार्थ आहे हा आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये आढळत असतो आयर्न म्हणजे लोह पर्याय क्रमांक दोन प्रश्न तेरावा आहे महाराष्ट्रास एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सगळ्यात सोपा प्रश्न आहे म्हणजे बेसिक लेवलचा हा प्रश्न आहे तरीही हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे कारण महाराष्ट्रावर आधारित प्रश्न आहे महाराष्ट्राला एकूण लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे प्रश्न चौदावा आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पहा पन्हाळा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा थंड हवेचं ठिकाण पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आढळतात पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आपल्याला आढळून येतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आहेत पर्याय क्रमांक चार सातारा जिल्हा प्रश्न सोळा आहे प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साइड व पाणी यांचे संयुगत होऊन काय तयार होतात पहा प्रकाश संश्लेषण हो क्रियामध्ये हो लक्षात ठेवायचंय कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यांचं मिश्रण म्हणजे यांचं संयुग तयार होतं ता तर ते हो तयार झाल्याच्या काय होतं याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांचं संयुग झाल्याच्या नंतर कार्बोहायड्रेट्स हे तयार होत असतात लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे पहा डोळ्यावरती धुंदी चढणे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर गर्वाने न दिसणे आपण एखाद्याला म्हणतो पहा की डोळ्यावर धुंदी चढली आहे का याचा अर्थ असा की तो माणूस थोडासा गर्विष्ट असतो किंवा त्याला गर्वाने काहीही दिसत नाही असा त्याचा उल्लेख होत असतो पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न अठरावा आहे पडछाया या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा पडछाया यासाठी विरुद्धार्थी शब्द याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर छाया छाया या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पडछाया पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे पहा वुमेन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना कोणी केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर अॅनी बेझंट यांनी स्थापन केली आहे वुमेन्स इंडियन असोसिएशन ही संस्था पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधातील दिशा विधेयक डॅश राज्य मंत्रिमंडळाने संमत केला आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने लक्षात आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने महिला व बालकांवरील जो लैंगिक अत्याचार आहे याच्या विरोधातील दिशा विधेयक हे जे आहे हे आंध्र प्रदेश सरकारने संमत केलेलं आहे लक्षात ठेवायचे आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती महत्वाची राजधानी आहे याची देखील अमरावती कधी कधी पहा आपल्याला हे जे राज्य आहे याला तीन राजधानी आहेत लक्षात ठेवा आंध्र प्रदेश राज्याला प्रश्न एकवीस आहे भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते पहा भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर यमुना नदी ही जी आहे ही भारतातील आपल्या सर्वात लांबीची सर्वात जास्त लांबीची उपनदी आहे तिची ओळख आहे पहा पर्याय क्रमांक चार यमुना नदी प्रश्न बावीस आहे सध्याच्या नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान डॅश म्हणून ओळखले जात होते पहा नाशिक सध्याचा जिल्हा आहे त्याला मुघल म्हणजे मुघल काळामध्ये काय नावानं ओळखले जायचे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर गुलशानाबाद हे जे आहे हे नाशिकचं नाव आहे लक्षात ठेवायचं आहे नाशिकचं नाव काय आहे गुलशानाबाद पण कधीचं नाव आहे हे मुघल काळातील नाव आहे गुलशानाबाद पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक चिमणी दिवस कधी साजरा करतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस मार्च हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक चिमणी दिन हा साजरा केला जातो वीस मार्च पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न चोवीस आहे नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो पहा नोबेल पुरस्कार जो आहे हा कोणत्या तारखेला देण्यात येतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर दहा डिसेंबर या दिवशी दरवर्षी नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो पहा दहा डिसेंबर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महुआ न्यूट्रा पेय हे डॅश राज्यातलं एक वारसा पेय म्हणून ओळखले जाते पहा महुआ न्यूट्रा पेय हे जे आहे हे कोणत्या राज्यातील वारसा पेय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर झारखंड या राज्याचा वारसा पेय आहे महुआ न्यूट्रा पेय पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी कोणता सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पहा सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॉपर महासीर लक्ष ठेवायचे कॉपर महासीर याला मत्स्य म्हणून घोषित करण्यात आहे कोणत्या राज्याचा सिक्कीम या राज्याचा पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस साजरा केला जातो पहा खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन हा साजरा करतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर अठरा सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सेक्वाया राष्ट्रीय अभयारण्य आहे पहा सेक्वाया राष्ट्रीय अभयारण्य हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे सेक्वायर राष्ट्रीय अभयारण्य पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खालीलपैकी कोणते उत्तराखंडामधील चारधाम याचा भाग आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन तर पहा यमुनोत्री आणि गंगोत्री हे दोन्ही देखील चार धामाचा भाग आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीस आहे कोणत्या राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाचा प्रारंभ केलेला आहे पहा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मिलेट मिशन हे जो कार्यक्रम आहे याची सुरुवात केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार छत्तीसगड राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पर्याय क्रमांक चार छत्तीसगड तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो पहा महाराष्ट्रातील जे पर्जन्य आहे त्यावरती कोणत्या घटकाचा सर्वात जास्त परिणाम आढळून येतो मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे हे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्राकृतिक रचना लक्षात ठेवायच्या मित्रांनो महाराष्ट्रातील पर्जन्यावरती प्राकृतिक रचनेचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो पहा नर्मदा नदी याचा उगम कोठे होतो याचं उत्तर या आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम आहे मित्रांनो यापूर्वी आपण टेलिग्राम चॅनलवरती आपल्या ज्या काही भारतातील सर्व महत्वाच्या नद्या आहेत आणि त्यांचे उगमस्थान आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला परत एकदा मी पोस्ट करून देईल तर पहा प्रश्न तिसरा आहे नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते पहा जी नर्मदा नदी आहे ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर नंदुरबार या जिल्ह्याची सरहद तयार करते नर्मदा नदी पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा चा आहे चांदोली धरणाच्या चा जलाशयाचं चा नाव काय आहे पहा चांदोलीचं चा जे धरण आहे त्यावर जो जलाशय आहे त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर तो वसंतसागर हा जलाशय आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा चांदोली धरणाच्या जलाशयाचं नाव आहे वसंतसागर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत पहा महाराष्ट्राच्या ईशान्येस असणाऱ्या डोंगर रांगा कोणत्या आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार दरकेसा टेकड्या हे जे पर्वतरांग आहे किंवा डोंगर रांग आहे ही महाराष्ट्राच्या ईशान्य बाजूस आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न सहावा आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरण्यात येतो पहा नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी वापरण्यात येणारा जो रंग आहे तो कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तपकिरी रंग वापरला जातो नकाशामध्ये जर पर्वताचा प्रदेश आपल्याला दाखवायचा असेल तर तपकिरी कलर वापरला जातो पर्याय क्रमांक तीन, तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे चलेजाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली आहे पहा चलेजाव चळवळ कधी सुरू झाली उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे बेचाळीस लक्षात ठेवा एकोणीसशे बेचाळीस या वर्षी चलेजाव आंदोलन किंवा चलेजाव चळवळ ही जी आहे ही सुरू झाली आहे हिस्ट्रीवरती महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या किल्ल्यावरती केला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर प्रतापगड किल्ला किंवा प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला होता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे जालिनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडलेली आहे मित्रांनो आतापर्यंत सर्वात जास्त वेळा प्रश्न आलेला आहे हा जालिनवाला बाग हत्याकांड ही जी घटना आहे ही कोणत्या वर्षी घडलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकोणवीस या वर्षी जालिनवाला बाग हत्याकांड ही जी घटना आहे ही घडलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न दहावा आहे खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला खालील किल्ला कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे हा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे लक्षात ठेवा शिवनेरी हा जो किल्ला आहे शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे सोळाशे तीस या साली झालेला आहे शिवनेरी किल्ल्यावरती शिवनेरी किल्ला कुठे आहे तर पहा जुन्नर जुन्नर तालुका आहे आणि पुणे जिल्हा आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरीवरती आणि त्यांनी बांधलेला किल्ला आहे सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक अकरा आहे रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे पहा रेगूर जमीन जी आहे त्यामध्ये काय आहे वैशिष्ट्य की पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ही जास्त आहे त्यामुळे कोणत्या पिकासाठी ती उत्तम प्रतीची जमीन आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कापूस पीक कापूस पिकासाठी उत्कृष्ट असणार आहे जमीन लक्षात ठेवायचे रेगूर जमीन ही जी आहे यामध्ये पाणी जास्त धरून ठेवण्याची क्षमता असते त्यामुळे कापसासाठी ती उत्कृष्ट ठरू शकते पर्याय क्रमांक तीन प्रश्न बारा आहे बनचीटॉप हा रोग विशेषत कोणत्या पिकामध्ये आढळतो पहा बंचीटॉप नावाचा एक रोग आहे तर तो विशेषत म्हणजे मुख्यतः कोणत्या पिकावरती आढळतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कीळी या पिकावरती सर्वात जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मुख्यतः आढळणारा जो आजार रोग आहे तो आहे बंचीटॉप प्रश्न तेरावा आहे भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते आहे पहा भारताने तयार केलेलं लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणतं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर तेजस या नावाचं एक लाईट लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे हे भारताने तयार केलेलं आहे म्हणजे स्वदेशी आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा आहे ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग केला जातो पहा ब्रेल लिपी ही जी लिपी आहे मित्रांनो ही अंधांसाठी महत्वाची लिपी आहे तर यासाठी कोणता ज्ञानेंद्रिय आपल्याला वापरावा लागतो आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर त्वचेर पहा म्हणजे जे हाताने चाळून पाहणारी एक लिपी आहे ती आहे ब्रेल लिपी जी की अंधांसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे प्रश्न पंधरा आहे भूकंपाच्या कोणत्या लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात पहा भूकंपाच्या कोणत्या लहरी आहेत की ती पृथ्वीच्या सर्व थरामधून प्रवास करतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर प्राथमिक लहरी लक्षात ठेवायचे भूकंपाच्या प्राथमिक लहरी ज्या आहेत ह्या पृथ्वीच्या सर्व थरामधून त्या वाहू शकतात किंवा प्रवास करू शकतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा आहे हिरड्या सुजून दातामधून रक्त येण्याचं लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे पहा खालीलपैकी असा कोणता रोग आहे की तो रोग झाल्याच्या नंतर हिरड्यामधून म्हणजे हिरड्या सुजून दातामधून रक्त येतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्कर्वी नावाचा आजार आहे आणि त्याचं लक्षण आहे पहा हिरड्या सुस्तात आणि दातातून रक्त येतं मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा आपली जी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आरोग्य विभागाची प्रश्न भरती झाली होती त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न सतरा आहे अन्नपजनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर विकरे हे जे आहेत लक्षात ठेवायचं आहे अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बनी उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतात विकर किंवा विकरे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न अठरा आहे एखाद्या द्रावणाचा सामू म्हणजे त्याला आपण पीएच म्हणतो जर तो पी एच सात पेक्षा कमी असल्यास ते द्रावण कोणत्या स्वरूपाचे असते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अम्लधर्मी द्रावण असतं कधी जर त्याचा पी एच सात पेक्षा कमी असेल तर पर्याय क्रमांक दोनाचं उत्तर आहे प्रश्न एकोणवीस आहे भारतात रेल्वे तारायंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झालेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड डलहौसी हो लक्षात ठेवायचं लॉर्ड डलहौसी हो याच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये आपल्या रेल्वे तारायंत्र आणि पोस्ट यांची सुरुवात झालेली आहे लॉर्ड डलहौसी हो पर्याय क्रमांक दोन प्रश्न वीस आहे इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर हरियाणा या राज्यामध्ये आहे पहा पानीपत आणि पानिपत हे जे शहर आहे यामध्ये इसिहा इतिहासात आपल्या प्रसिद्ध तीन लढाया झालेल्या आहेत पानीपतच्या लढाया आणि हे शहर आहे हरियाणा राज्यामध्ये हरियाणाची राजधानी आहे पहा चंदीगड पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे प्रश्न एकवीस आहे महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर बेळगाव अधिवेशन लक्षात ठेवा मित्रांनो महात्मा गांधी हे जे आहेत बेळगावच्या राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन झालं होतं बेळगावचं त्या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून होते पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न बावीस आहे आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते पहा आधुनिक भारताचे शिल्पकार असं कोणाला म्हणतात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलं जातं मित्रांनो लक्षात ठेवायचे पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहेत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू प्रश्न तेवीस आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे सात मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं कधी एकोणीसशे सात या वर्षीचं जे सुरत या ठिकाणी झालेलं अधिवेशन होतं तर ते आधी म्हणजे प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होतं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आधी ते नागपूर या ठिकाणी होणार होतं पण नागपूर या ठिकाणी झालं नाही आणि ते एकोणीसशे सात यावर्षी सुरत या ठिकाणी झालं होतं पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न चोवीस आहे कोणत्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला गेला उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जी प्लासीची लढाई झाली तर त्या लढाईमुळे जी इंग्रजी सत्ता आहे याचा जो बेस आहे म्हणजे पाया जो आहे हा बंगालमध्ये रोवला गेला होता पर्याय क्रमांक दोन प्लासीची लढाई प्रश्न पंचवीस आहे कोण पॅरॉलिम्पिक पदक जिंकणारे पहिले आय ए अधिकारी ठरले आहेत मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्सवरती प्रश्न आहे पहा कारण पंचवीस ते तीस हे जे प्रश्न आहेत आपण पूर्णपणे करंट अफेअर्सवरती घेत आहोत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सुहास ललिना केरे यतिराज हे जे आहेत हे पॅरोपिक पदक जिंकणारे पहिले आय एस अधिकारी ठरलेले आहेत सुहास ललिना केरे यतिराज पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न सव्वीस आहे कोणत्या राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार लक्षात ठेवा बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारे विधायक विधानसभेमध्ये चर्चेसाठी मांडले होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर तामिळनाडू राज्य सरकारने लक्षात ठेवा तामिळनाडू राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारं एक विधायक आहे ते विधानसभेमध्ये मांडलेलं होतं तामिळनाडूने पर्याय क्रमांक दोन तामिळनाडूची राजधानी चेन्नई महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न सत्तावीस आहे कोणत्या दिवशी निरभ्र गगनासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सात सप्टेंबर लक्षात ठेवायचे सात सप्टेंबर हा दिवस आहे हा निरभ्र गगनासाठी म्हणजे आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतात सात सप्टेंबर प्रश्न अठ्ठावीस आहे कोणत्या व्यक्तीला बेलहर कासव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पहा खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे पुरस्कार कोणता आहे बेलहर कासव संवर्धन पुरस्कार देण्यात आला आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार शैलेंद्र सिंग यांना बेलहर कासव संवधान पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे प्रश्न एकोणतीस आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्य आहे पहा भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर ओडिसा या राज्यामध्ये आहे भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्य प्रश्न तीस आहे कोणत्या व्यक्तीला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार एकवीस प्राप्त झाला उत्तर आहे याचं चा पर्याय क्रमांक चार वरील सर्व वरील सर्व म्हणजे पहा प्रमोद कुमार शुक्ला टुडासोरा आणि फैजल यस्यल या तिघांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार एकवीस जो आहे हा प्राप्त झालेला आहे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे तर पहा प्रश्न पहिला आहे नेहमी घरात बसून राहणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य अर्थ काय आहे पहा नेहमी घरात बसून राहणारा जर मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदात उत्तर द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होत आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर घरकोंबडा लक्षात ठेवायचे नेहमी घरात बसून खाणारा त्याला म्हणतात पहा घर कोंबडा पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा आहे सुवर्ण पदकासह ऑलिम्पिक मधील सर्वाधिक पदकाची कमाई करणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक मायकल फ्लेप्स हा जो खेळाडू आहे हा गोल्ड मेडलिस्ट असून ऑलिम्पिकमधील सर्वात जास्त पदकाची कमाई करणारा एक खेळाडू ठरलेला आहे मायकल फ्लेप्स पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे पानउतारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर अपमान करणे म्हणजेच पान उतारा करणे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत पहा विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार कोणाकडे असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर राज्यपालांकडे विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार असतात राज्यपाल पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होत असते पहा पित्ताची निर्मिती कोठे होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर यकृतामध्ये पित्ताची निर्मिती होत असते पर्याय क्रमांक चार प्रश्न सहावा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर जायकवाडी हा जो आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा असणारा बहुद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे आणि जायकवाडी हे जे आहे पहा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो यावरही प्रश्न आपल्याला विचारला होता की जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं प्रश्न सातवा आहे महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता आहे पहा महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील गाव पातळीवरील घटक कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर ग्राम ग्रामपंचायत हे जे आहे एक ग्रामस्तरावरील म्हणजे ग्राम गाव पातळीवरील एक घटक आहे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा आहे जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल किती असते पहा जिल्हा परिषद सदस्य संख्या जी आहे ही कमी कमी ता कमी, जस्ति 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 जस्त कमी कमी किती असते पन्नास आणि जास्तीत जास्त किती असते आपल्याला सांगायचं आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर जास्तीत जास्त पंचाहत्तर एवढी असू शकते कमीत कमी पन्नास पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न नऊ आहे ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हटले जाते पहा ग्रामपंचायतीचा सचिव त्याला काय म्हणतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर ग्रामसेवक असं म्हटलं जातं पहा ग्रामपंचायतीचा सचिव आहे त्याला ग्रामसेवक म्हणतात पर्याय क्रमांक चार प्रश्न दहावा आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणाला म्हटले जाते पहा स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणाला म्हटलं जातं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील जनक असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन प्रश्न अकरा आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे पहा स्वतंत्र मजूर पक्ष याची स्थापना कोणी केली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात ठेवायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न बारा आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज पहा शिवाजी महाराज यांचा जो जन्म आहे हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे आणि पुरंदर या किल्ल्यावरती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे पुरंदर प्रश्न तेरा आहे सातारच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली होती पहा साताराचे जे प्रतापसिंह महाराज होते यांची गादी म्हणजे त्यांची सत्ता वाचवण्यासाठी इंग्लंडला खालीलपैकी कोण जाऊ कोण गेले होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन रंगो बापूजी गुप्ते हे जे आहेत लक्षात आहे साताऱ्याचे जे प्रतापसिंह महाराज होते यांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला गेले होते रंगो बापूजी गुप्ते पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा आहे सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली मित्रांनो यावरती पहा प्रति सरकार किंवा कधी कधी पत्री सरकार असा हे प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना कोणी केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर नाना पाटील यांनी पत्रि सरकार किंवा प्रति सरकारची स्थापना केलेली आहे पण कोणत्या ठिकाणी केली आहे पहा सातारा या ठिकाणी प्रश्न पंधरा आहे ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली आहे पहा जे महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यातील जे महात्मा ही जी पदवी आहे ती कोणी दिलेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर मुंबईचे जे नागरिक होते त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली होती पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न सोळा आहे बावीस मार्च एकोणीसशे वीस साली आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोणत्या ठिकाणी भरवली गेली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर कोल्हापूर या ठिकाणी बावीस मार्च लक्षात आहे बावीस मार्च एकोणीसशे वीस या दिवशी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद ही जी आहे ही कोल्हापूरमध्ये भरवण्यात आली होती पर्याय क्रमांक तीन प्रश्न सतरा आहे महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक जे आहे हे कोणी सुरू केलं होतं मासिक म्हणजे दर तीस दिवसानंतर प्रकाशित होणारे किंवा दर महिन्याला प्रकाशित होणारे ते मासिक असते तर ये या मासिकाचं नाव आहे महाराष्ट्र धर्म हे कोणी सुरू केलेलं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार विनोबा भावे यांनी सुरू केलेलं मासिक आहे महाराष्ट्र धर्म प्रश्न अठरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला उत्तर आहे याचं पहा पर्याय क्रमांक दोन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणवीस आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमांवर स्पष्ट करण्यात आले आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन बारा ते पस्तीस हे जे कलम आहेत यामध्ये पहा लक्षात ठेवायचंय भारतीय राज्यघटनेमध्ये बारा ते पस्तीस जे काही कलम आहेत हे मूलभूत हक्क यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत बारा ते पस्तीस कलमामध्ये पर्याय क्रमांक तीन प्रश्न वीस आहे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर राष्ट्रपती लक्षात ठेवायचे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची जी घटनात्मक जबाबदारी आहे ही कोणाची असते तर उत्तर आहे याचं राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकवीस आहे विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो पहा विजेचा दाब म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर होल्ट मीटरचा वापर केला जातो विजेचा दाब मोजण्यासाठी पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न बावीस आहे डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे पहा डॉट्स उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर क्षयरोगाशी संबंधित आहे डॉट्स उपचार पद्धती पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणते उपकरण हे आउटपुट डिव्हाइस आहे पहा खालीलपैकी कोणता असं डिव्हाइस आहे की जे आउटपुट डिव्हाइस मानलं जातं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे लक्षात ठेवायचं आहे माऊस ज्वायस्टिक आणि कीबोर्ड यांनी आपण इनपुट देतो म्हणजे हे जे तीनही आहेत अ ब आणि क हे जे आहेत हे इनपुट डिव्हाइस आहेत आणि प्रिंटर हे जे आहे आपल्याला प्रिंट देतं म्हणजे ते आउटपुट डिवाईसमध्ये मोडतं आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न चोवीस आहे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटले जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक त्याला ई कॉमर्स असं म्हटलं जातं पहा जे इंटरनेटच्या माध्यमातून केलेला जो बिझनेस असतो त्याला ई कॉमर्स असं म्हणतात पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणत्या राज्यात पॉवरग्रीड कंपनी पहिले इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारत आहे पहा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पॉवरग्रीड कंपनी जी आहे ही इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारत आहे ते पण पहिल्या क्रमांकाचं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर मेघालय या राज्यामध्ये पॉवरग्रिड कंपनी जी आहे ही आपलं पहिलं इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे ई व्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे मेघालय प्रश्न सव्वीस आहे कोणता देश प्लास्टिक पॅक्ट करार करणारा पहिला आशियाई देश ठरला आहे पहा प्लास्टिक पॅक्ड करार करणारा पहिला आशियाई देश उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत देश असा पहिला देश ठरलेला आहे की जो प्लास्टिक पॅक्ट करणारा आशियातील पहिला देश आहे पर्याय क्रमांक दोन भारत प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बैरासीऊल वीज निर्मिती केंद्र आहे पहा बैरासीऊल वीज निर्मिती केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एच पी म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बैरासीऊल उजनिर्म वीज निर्मिती केंद्र आहे पर्याय क्रमांक चार योग्य उच्चार आहे हिमाचल प्रदेश प्रश्न अठ्ठावीस आहे कोणत्या देशाला नवीन विकास बँकेने त्याचा नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे वरील सर्व म्हणजे पहा संयुक्त अरब अमिराती म्हणजे यु एई यानंतर उरुग्वे आणि बांगलादेश या तीनही देशांना नवीन विकास बँकेने त्यांचा नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न एकोणतीस आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो पहा राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करतात याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न तीस आहे कोणत्या देशांनी जायंट सी दोन हजार एकवीस नावाची, नावाची नौका कवायत आयोजित केली आहे पहा खालीलपैकी असे कोणते देश आहेत की त्यांनी जायंट सी लक्षात ठेवायचे मित्रांनो जायंट सी दोन हजार एकवीस या नावाची एक नौका कवायत आयोजित करणारे देश याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन आणि रशिया यांनी जायंट सी दोन हजार एकवीस या नावाची एक नौका कवायत आयोजित केली होती पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे तर मित्रांनो हे होते पहा आपले तीस जनरल नॉलेजचे प्रश्न या तीस प्रश्नांपैकी कितीचं प्रश्नाचं प्रस्ना उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून मित्रांनो नक्की सांगा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि नोकरी इन्साइड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो डेली करंट अफेअर्स आणि मॉकटेस्टसाठी आपल्या मराठी नोकरी या टेलिग्रामला देखील आपण जॉईन करू शकता त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे एक वेळा नक्की जाऊन भेट द्या तर आपण भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र